Cristina Sorrente Cercari, en una de las áreas de una de las áreas de Chucho, a la ciudad de Saldizó, el Alto Servicio de Cristina Cercari, cada feria cándida, una sorrente Vida, si la creo la vida, no hay que cambiar su nombre. Sangre triste y cerca de la sangre al patín, la rata, sangre triste, si la de abrir, la chuta y busque, si la de abrir, el gran patín. ज्ञाने सर फाती मंदिर का फटाल प्रीति वसे संजय प्रकाश फटके संजय फवार संगाजी फाती अन्य अन्य सगे सरकारी उपस्थित बंधुवगिरी करण महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडणूक आली. आदरणीय पवार साहेब, हॅलो हॅलो हॅलो. महाराष्ट्राचा एकच आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. यांचे अच्छा संभाषण शिवसेना सगळ्यांची सरकारी आणि मला सगळ्यात लोकसभा नेतृत्व आणि शिवसेनेचं राज्यसभेचं आमच्या सरकारी खासदार फैजिया खान यांना किंवा सगळ्यांचे उमेदवार सुधा कराव लागेलराव माजी खासदार संग्रामजी संघटनेचे सरकारी लसणराज पाटील नारगावकर संजय शेटे शिवाजी अभिये लक्ष्मीताई भोसले शिवाजी उभे कल्याण पाटील ज्ञानेश्वर फाटील मंदिर का फटाल प्रीति भोसले चंद्रप्रकाश फटके संजय पवार संभाजी फाटील आणि अन्य सगळे सरकारी उपस्थित बंधुवगिरी करून विसरलं. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली. सात सात महिन्याच्या पूर्वी आदरणीय पवार साहेब, हॅलो हॅलो हॅलो. महाराष्ट्राचा एकच आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. यांचे अच्छा संभाषण शिवसेना सगळ्यांची सरकारी आणि मला सगळ्यात उन्हाळी लोकसभा नेतृत्व आणि शिवसेना देशो राज्यसभेचे आमच्या सरकारी खासदार फैजिया खान यांना किंवा सगळ्यांचे उमेदवार सुधा कराव लागेलराव माजी खासदार संग्रामजी संघटनेचे सरकारी लसणराज पाटील नारगावकर संजय शेटे शिवाजी अभिये लक्ष्मीताई भोसले शिवाजी उभे कल्याण पाटील
ज्ञानेश्वर फाटी मंदिर का फटा प्रीति गोसाई चंद्र प्रकाश फटके संजय पवार संभाजी फाटी आणि अन्य सगळे सहकारी उपस्थित बंधू भगिनी करून महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली. 7-7 महिन्याच्या पूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. देशाचं राज्य गेले 10-12 वर्ष मोदींच्या हातामध्ये होतं. पण या देशाचा कष्ट करणारा आणि काळे आईशी इमान राखणारा शेतकरी वर्ग संकटात होता, अस्वस्थ होता. त्याची अस्वस्थता घालवायची असेल तर मोदी साहेबांना कुठे ना कुठेही एका मर्यादित भाषेवर आणले पाहिजे. आम्ही लोकांनी बसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अध्यक्ष खडगे यांच्या नेतृत्वाखाली अन्य राजकीय पक्ष जे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक इंडिया नावाचं संघटन आम्ही सगळ्यांनी उभं केलं आणि निवडणुकीला सामोरं गेलो. मोदी साहेब सांगत होते की आम्हाला 400 जागा पाहिजे. त्यांची घोषणा होती 400 फार. त्या घोषणेमध्ये काही फाफ आहे अशी शंका आम्हाला लोकांना आली होती. आणि ते फार जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना समोर दिली त्या घटनेवर काही संस्कार करण्याचा विचार हा मोदी आणि त्यांच्या सरकारांचा होता. घटनेवर संस्कार याचा अर्थ तुम्हा सगळ्यांच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा आणण्याचं काम त्या ठिकाणी होणार होतं. आणि त्याचा अर्थ असेल तर मोदी साहेबांना 400 च्या आसपास जाऊन द्यायच्या कामाने ही खबरदारी आपल्याला घ्यायची होती. आणि तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे काम उत्तम केलं आणि मोदींना त्यांना त्यांची जागा दाखवली. महाराष्ट्राची विधानसभा आली गेले काही वर्ष महाराष्ट्राचं राज्य नदी 2 वर्ष सोडली तर भाजपा त्यांच्या विषयांच्या हातात आहे. आज राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्र देशाच्या उद्योगाचं महत्त्वाचं राज्य, महाराष्ट्र शैक्षणिक श्रेणीमध्ये प्रचंड योगदान देणारं राज्य, महाराष्ट्र शेतीमध्ये सुधारणा करून महाराष्ट्राचं भाज्यानं देशाचं शेतीचं उत्पन्न वाढवणारं राज्य असे अनेक लौकिक महाराष्ट्राचे आहेत. पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी या प्रश्नाच्याकडे हवं तसं लक्ष दिलं नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राची एकंदर स्थिती आहे त्याच्या विपरीत झाला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते
एक काळ असा होता आम्ही
أنا سكاي لاشي وسلام جيجا
व्यवस्था दिली असते एका शेतकऱ्याने आत्महत्यासाठी चौकशी केली, कलेक्टरला विचारलं का आत्महत्या केली, कळलं आम्हाला की तो कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या केली. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांना मी विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे, त्याचा निखवण द्यावं लागेल, त्याच्यात काहीतरी निकाल घ्यावं लागेल. आणि ते जाणून घ्यायचं असेल तर आपण दोघंही उद्याच्या उद्या व्यवस्थाला जाऊ, ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबांची वाट करू आणि प्रश्न समजून घेऊन काही नवीन धोरण ठरवायचा विचार करू. म्हणून सिंगांनी मान्य केलं, दिल्लीहून आम्ही निघालो, नागपूरला आलो, तिथून यवतमाळला गेलो. ज्या घराच्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. काय अवस्था होती? एक मुलगी होती, तिचं लग्न ठरलं होतं. एक मुलगा होता, तो 10वी 11वीला होता आणि त्यांची दोघांची लेकरांची आई ती त्या ठिकाणी होती. डोळ्याचं पाणी हे तिथं थांबले ना, आम्ही तिला विचारत होतो की होऊ शकत नव्हती, सारखी गरज होती. त्याची आम्ही समजावलं आणि विचारलं तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिने उत्तर दिलं, कफाची झपीक घेतलं, पदाची झपीक घेतलं, लाल्या रोगाला सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं. आणखीन एक दोन पिकं घेतली होती, तीही गेली. ती पिकं गेली पण त्या पिकाच्यासाठी नवऱ्यांनी कर्ज काढलं होतं. ते कर्ज आधी जिल्हा बँकेचं काढलं, ते देऊ शकलं नाही म्हणून खाजगी सावकाराचं कर्ज काढलं आणि तो सर्व किल्ला झाला. त्यामुळं नवीन कर्ज मिळायचा रस्ता त्याचा बंद झाला, शेती नाशिकी झाली आणि त्याचा परिणाम घेतलेलं कर्ज परत करायची ताकद त्याच्यामध्ये राहिली नाही. आणि ती माऊली सांगत होती की एक दिवशी सावकार घरी आला आणि त्यांनी घराचा भांड्या कुंड्याचा लिलाव काढला. आमच्या घराची आवू ही वेळ चांगली गेली, माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही, वाजायला गेला, इंजिनची वाचली घेतली, घसाघसा फिरला आणि जीव देऊन टाकला. का त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली? त्याच्या मालाची किंमत नव्हती, त्याचं उत्पादन वाढत होतं, त्याच्या डोक्यात गुंतवणूक करण्याची ताकद नव्हती, कारण तो कर्ज वाजायची झाला होता. आम्ही दोघांनी हे पाहिलं, दिल्लीला गेलो, चर्चा केली अधिकाऱ्यांची आणि हा निकाल घेतला, शेतकऱ्याला कर्जबाजारी फरातून बाहेर करायचं असेल कर्जवाफीचे पर्याय नाही. आणि 8 दिवसाच्या आत 71,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं आणि व्याजाचे दर कमी केले. 12% व्याजाचे दर होते, ते 6% झाले. काही बँकांनी चषकही खाली आले. लातूरची बँक असो, साताऱ्याची बँक असो, पुण्याची बँक असो, 0% कर्ज द्यायचा निकाल त्या बँकांनी घेतला आणि तिथला शेतकरी वाचवलेला आहे. आणि हेच धोरण घेण्याची गरज होती आणि त्यासाठी आम्ही लोकांनी हा निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला त्याचं वाट काढलं. आज पुण्याचं कष्टकार, आज पुण्याचं वैराजा सरकारामध्ये जातो आहे आणि हे सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. आणि म्हणून जर शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला सत्यव्रताचा अधिकार नाही. हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि जो घ्यायचा असेल तो उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्यांना विजय करा, राज्य हातामध्ये द्या. मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा हा हृदयाचा आहे. आमचे सगळे सहकारी स्वस्थ असणार नाही त्यासाठी तुम्हाला लोकांची मदत.
राज्य चालू करताना कायदा सुव्यवस्थेचा ही महत्वाची बाब आज काय शिक्षण दिसणार गुन्हेगारी वाढली आणि त्याच्यात महिलांच्या असे अत्याचार वाढली राजा ठाणे जिल्ह्यामध्ये दोन कव्या लहान मुलींचं अत्याचार केले जातात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या गोष्टी हजारो मुली आज गायब झालेल्या आहेत त्यांचा फटका लागत नाही घरवाले अस्वस्थ आहेत त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं का नष्ट झालं याचा फटका नाही आज स्त्रियांच्यावर अत्याचार हे एक महत्त्वाचं संकट आज भारतासारख्या ठिकठिकाणच्या भगिनींच्यावर आहे आणि त्याचं कारण ज्यांच्या हातात राज्य आहे त्या राज्यकर्त्यांना महिलांच्या संबंधीचे असणार आहे ती संस्थाच नाही गुन्हेगारी गुन्हेगारी किती वाढली त्या ठाणे जिल्ह्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराने दुसऱ्या गोळ्या घातल्या त्याची हत्या केली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक आमदार दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या घालत असेल तर काय स्थिती कार्याची भारत राहिली याच्यानं न बोललेलं आज ती अवस्था या ठिकाणी आली आणि त्याचं कारण गुन्हेगारी वाढली आणि त्याच्यावरचं आवरण आजच्या सरकारचं नाही आणखीन एक गोष्ट पहिले चिंतेची आहे आज मुलं शिकवतो आपण लातूरला उत्तम कॉलेज असतात उत्तम शाळा आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या संस्था आहेत पश्चिम महाराष्ट्रात आहे विदर्भामध्ये हजारोच्या संख्येनं मुलं शिकतात पण त्या मुलांच्या हाताला काम हा प्रश्न कसा सुटतो आज बेकारांची संख्या वाढते बेरोजगारी हे एक महत्त्वाचं दुखलं आहे आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांच्या पिढीला पिढीला अन्य घटकांच्या मुलांना विपरीत परिस्थितीला सामना करावा लागतो ही बेरोजगारी घालायची गरज आहे हाताला काम मिळत असं याची गरज आहे आणि हे करायचं असेल तर विकसित स्वरूपामध्ये औद्योगिकरण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभं केलं पाहिजे एका बाजूनं शेती दुसऱ्या बाजूनं उद्योग आपल्या घरामध्ये दोन मुलं असतील तर एकानी शेती करावी आणि दुसऱ्यांनी उद्योगधंदा काम कुठे मिळेल त्या ठिकाणी करावं हाताला काम मिळालं पाहिजे पंथ सुधारला पाहिजे आणि त्याशिवाय ही बेकारी जाणार नाही हे महत्त्वाचं काम आज आपल्या सगळ्यांना करायचं आणि ही अपेक्षा सरकारची आहे तर आजच्या सरकारवरच गमतीच आहे महाराष्ट्रात होणारा कारखाना गुजरातला जातो प्रधानमंत्री जाऊन त्याचं उद्घाटन करतात गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्रींचा फोटो आला एक कारखाना फॉस्कॉमचा तो महाराष्ट्रात होणार होता गुजरातमध्ये गेला अन्य कारखाने महाराष्ट्रात होणार होते गुजरातमध्ये जायला गेले चार सांचा कारखाना नागपूरला एक दिवस विमान तयार करण्याचा होणार होता तो गुजरातला गेला राज्याचे कारखानदारी अन्य राज्यात जायला गेली आणि त्याला प्रोत्साहन करून देते देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री हा हिंदुस्थानचा प्रधानमंत्री तो एका राज्याचा नाही आणि जो एका राज्याचा प्रधानमंत्री होईल आपल्या धोरणाकडे लगत असेल तसे निर्णय घेत असेल तर त्यांना स्वच्छ राहण्याचा अधिकार कितपत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे असं म्हणलं तर त्यामध्ये काही चुकीचं होणार नाही आज महाराष्ट्राची कारखानदारी बाहेर जाची हे महाराष्ट्रावर आणि विशेषतः विदर्भ आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आहे आणि त्यासाठी आपल्याला जागरूक व्हावं लागेल आणि हे सगळं करायचं असेल तर आज एकजुटीने सहकारवर जायचं परिवर्तन करायचं हे काम त्या ठिकाणी करायचे आपण बघितलं या सगळ्या कामामध्ये आपण लक्ष घातलं आपण जागे राहिलो तर आपण स्थिती बदलू शकतो
तुमच्याशी मी धमक आहे की त्या धमकेच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्राचं हे अर्थकारण बदलू शकता आणि ते बदलून हर्षाला काम देऊ शकता, सांस्कृतिक स्थिती सुधारू शकता, शेती सुधारू शकता, महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकता. आज हे आव्हान आमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्या आव्हानाला यश मिळायचं असेल तर महाविकासाघाडी याला शक्ती दिली पाहिजे. आम्ही लोकांनी सर्वात मुंबईला बसून काही चार पाच गोष्टी ठरवल्या, ते ठरवले होते. राहुल गांधी होते, खडगे होते, मी स्वतः होतो, उद्धव ठाकरे होते, आम्ही सगळ्यांनी बसून चार पाच गोष्टी ठरवल्या. आणि तुम्ही महाराष्ट्राची सत्ता हातात दिली, राज्य हातात दिले तर आमचा सुनावला शब्द आहे की आम्ही पाच गोष्टीची गॅरंटी आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत. ह्या पाच गोष्टी कोणत्या? महालक्ष्मी योजना नावाची योजना आहे ज्याच्यातून महिलांना मदत केली जाते. त्या महिला योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना 3000 रुपये आणि मुलींना महिलाला एसटीचा मोफत पास हा दिला जाईल. पण त्यासाठी सत्ता तुम्ही लोकांनी हातात द्यायला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझे कमी करायचं आणि शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं जाईल आणि जो नेहमीच कर्ज फेडतो त्याला 50,000 रुपये मोठा निधी दिला जाईल. आज आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ते आरक्षणाचा प्रश्न समाजातले लहान घटक आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जातीने जनगणना हे आम्ही करणार आणि आज आरक्षणाचा टक्केवारी 50% ते हसवण्याच्या संबंधीचा निकाल दिसला. चौथा मुद्दा वेगवेगळ्या सगळं त्याला जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत महिन्याला 4000 रुपये द्यायचा निकाल त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये अनेकांच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात, कोणी आजारी असतं, त्याच्या आरोग्याचा प्रश्न होतो आणि त्यासाठी नागरिकांचा 25 लाख रुपये आरोग्य विमा काढायचा आणि त्याला लागणारी औषधं ही मोफत द्यायची हा फारसा निर्णय या फार घेण्याची आम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकतो, करू इच्छितो. पण हे करण्याची ताकद तुम्ही महाविकास आघाडीला सत्यात बसून ही दिली तरच ह्या गोष्टी कुठेमध्ये आणशी आणि ती कुठेमध्ये आणण्याची ताकद तुम्ही तुमच्या मताच्या रूपाने या ठिकाणी द्या. आणि त्यासाठी सुधाकर भालेराव यांची उमेदवारी इच्छा आहे. आम्ही युवासा देशमुख यांची उमेदवारी राजपूरला आहे. जे जे आमचे उमेदवार असतील आघाडीचे त्यांचा लक्ष ठेवा, त्यांच्या समोरचं वचन द्यावा, मोठ्या वचन विजयी करा आणि महाराष्ट्राची स्थिती बदलण्यासाठी आपण त्याचे महत्त्वाचे शिल्पकार वा हीच विनंती करतो आणि माझे जनसंघ संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.